तर या सुनावणीनंतर राष्ट्रवादीचे नेते काय म्हणाले तेही आपण पाहूया. सत्यमेव जयते, सत्याचा विजय होईल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. पण सातत्याने ज्या लोकांनी ॲप्लिकेशन केलं आहे त्यांच्या मागे एक अदृश्य शक्ती अशी दिसते, कारण का ते सातत्याने म्हणतात की पक्ष त्यांना मिळणार आहे. माझा एकच प्रांजळ प्रश्न त्यांना आहे की पेपर फुटला आहे का, काही गोलमाल आहे का, एक अदृश्य शक्ती आहे दिल्लीची जी त्यांना सारखी सांगते की पक्ष आणि चिन्ह तुम्हालाच मिळणार आहे. पण शेवटी हा जो खेळ खंडोबा महाराष्ट्रात लावला आहे तो या अदृश्य शक्तीचाच आहे. मराठी माणसाचा आनंद सुख ह्यांना दिसत नाही. तीन गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. एक तर आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे त्यांचा पक्ष फोडला, त्यानंतर आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाची काय परिस्थिती ते करू पाहतात हे तुम्ही बघताय, त्यानंतर मराठी माणूस देवेंद्र फडणवीसांना डिमोशन दिलेलं आहे. त्याच्यामुळे सातत्याने महाराष्ट्राचा अपमान करणं, महाराष्ट्राला त्रास देणं, महाराष्ट्राचा विकास इन्व्हेस्टमेंट येणारी आहे दुसऱ्या राज्यात पाठवणं, हा सगळा महाराष्ट्राचा सातत्याने अपमान करणं आणि महाराष्ट्र सातत्याने गोंधळात कसा राहील हे करण्याचं पाप एक अदृश्य शक्ती दिल्लीवरनं करत आहे. आता हे स्वाभाविक आहे की अजित पवार अध्यक्ष आणि त्यांच्या बरोबर जे आहेत जे आमदार कार्यकर्ते त्यांच्या विरुद्ध जे आहे पवारसाहेबांचे जे आहे त्यांनी केस केलेली आहे. अगोदर तर पवारसाहेब म्हणाले होते की आम्ही कोर्ट कचेरी काही करणार नाही, परंतु आता ते सुरू झालेलं आणि ते स्वाभाविक आहे, ते होणारच होतं. तर निवडणूक आयुक्तासमोर जे आहे कायद्यानं नियमानं जे जे काय आहे प्रत्येकजण आपापली बाजू मांडेल आणि मग निवडणूक आयुक्त जे आहेत त्याच्यावर निर्णय घेतील. माझ्या निवड झाल्यानंतर माझ्याच सहीने महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या सगळ्या निवडणुकीच्या उमेदवारांना माझ्या सहीनेच एबी फॉर्म देण्यात आले. त्यामुळं मीच जर बेकायदेशीर असेल तर महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडून आलेल्या आमदारांच्या निवडी बेकायदेशीर ठरवण्याचा काहीतरी डाव याच्यात दिसतोय. आणि मी निवडणुकीने निवडून आलेलो आहे आणि निवडणुकीने निवडून आल्यानंतर त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनीच मला पत्र देऊन माझी पुन्हा निवड केली असं मला प्रफुल्ल पटेल यांचंच पत्र आहे. आणि त्यावेळी मी पक्षाला सांगितलं की महाराष्ट्रातल्या आवश्यक असणाऱ्या ज्या प्रोसिजर आहेत त्या आम्ही करतोय पूर्ण. ठीक आहे ना, आज सगळी सुनावणी सुरू आहे. म्हणजे सुनावणी सुरू असताना त्याच्या मेरिटबद्दल मी या ठिकाणी काय आज बोलणं उचित होणार नाही. त्या संदर्भामध्ये न्यायालयाच्या समोर म्हणजे निवडणूक आयोगाच्या समोर पुढील युक्तिवाद होईल. त्यावेळेला आमची जी काय भूमिका असेल ती सुरुवातीच्या आजच्या पहिल्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे. उरलेली असेल ती सोमवारच्या सुनावणीच्या वेळेला त्या ठिकाणी मांडली जाईल.